नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, धारणी तालुक्यातील गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम हे अत्यंत जलद गतीने सुरू होते। मात्र सुरुवातीपासूनच जलद गतीने सुरू असलेले जल जीवन मिशनच्या कामाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चांगल्याच तुफानात होती। लाभार्थ्यांना दिले जाणारे प्रत्येकी नळ कनेक्शनवरती 1700 रुपयांचा दर शासनाद्वारे आकारण्यात आला असून सुद्धा ठेकेदारांनी फक्त आपले खिसे भरण्याच्या उद्देशाने प्रत्येकी नळ कनेक्शनवरती 300 ते 400 रुपयांचा खर्च केल्याचा चित्र स्पष्ट स्वरूपात पाहायला मिळत आहे। मित्रांनो, नळ कनेक्शनसाठी लागणारी सामग्री ही अत्यंत हलक्या दर्जाची वापरण्यात आली आहे। जल जीवन मिशनच्या कामासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग धारणी यांच्या वतीने नियुक्त केलेले ठेकेदार हे अधिकांश जिल्हा परिषद सदस्य आणि राजकारणाची घनिष्ठ संबंध ठेवणारे आहे। 15 दिवसाच्या आज या मिशनाच्या कामाला आटवून आता ठेकेदारांची बिल काढण्यासाठी कवायत सुरू झाली आहे। धारणी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रामधील आदिवासी परिवारांना मुबलक पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने जल जीवन मिशनची सुरुवात शासनाच्या वतीने करण्यात आली होती। परंतु हा मिशन भ्रष्टाचाराला बळी पडण्याचा चित्र मेळघाटमध्ये दिसत आहे। नळ कनेक्शनसाठी वापरण्यात आलेली सामग्रीची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनच ठेकेदारांचे बिल काढावे अशी मागणी असंख्य आदिवासी नागरिकांकडून केली जात आहे। अमरावती सिटी न्यूजचे प्रतिनिधी जुनेद अहमद यांची खास रिपोर्ट। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।